नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी। माझ्याशी प्लॅन्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत श्रावणी शनिवारविषयी माहिती। श्रावणातल्या शनिवारी नेमकी कोणती पूजा करतात आणि त्याचं महत्त्व काय आहे हे ह्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओमधली माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। श्रावण महिन्याला निसर्गाची फार मोठी देणगी लाभलेली आहे। तसेच श्रावण महिन्याला फार धार्मिक महत्त्वही आहे। या महिन्यात बरेच सण उत्सव साजरे करतात। श्रावणात दोन वार अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि पूजनीय आहेत। पहिला म्हणजे देवांचे देव महादेव यांचा सोमवार, तर दुसरा रामभक्त श्री हनुमानाचा शनिवार। श्रावणातील प्रत्येक वाराचे महत्त्व आहे। श्रावणातील शनिवाराला संपत शनिवार असे म्हणतात। या दिवशी शनिदेवाचं पूजन व उपास करतात। मारुतीची पूजा केली की शनिदेवाला पोचते असं म्हटलं जातं। या दिवशी मंदिरात जाऊन मारुतीचं दर्शन घ्यावं। प्रत्येक श्रावणी शनिवारी मारुतीला रुईच्या पानांची माळ अर्पण केली जाते। परंपरेनुसार श्री मारुतीला रुईच्या 5, 7, 9, 11 अथवा 21 पानांची माळ अर्पण करण्याची प्रथा आहे। त्याचबरोबर पीठ, मीठ, काळे उडीद हे सुद्धा अर्पण केले जाते, तर नारळ वाढवून प्रसाद वाटावा। शनिवारी चणे फुटाणे खाऊ नयेत। मारुतीच्या मंदिरात जाताना थोडंसं गुडतेल घेऊन जायचं व देवापुढे लावलेल्या दिव्यात तेल घालायचं। श्रावणी शनिवारी अश्वस्थ मारुती पूजन आणि नरसिंह पूजन करण्याची आपल्याकडे परंपरा आहे। श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थाची पूजा करण्याची प्रथा आहे। दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे, त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो आणि पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते। पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे। मारुतीचा वार शनिवार, त्यामुळे श्रावणात मारुती रायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते। त्याचप्रमाणे श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नरसिंहाचं चित्र काढून त्याचेही पूजन केले जाते। प्रल्हादासाठी देवाने नरसिंह अवतार घेतला, त्यावेळी तो खांबातून प्रकटला, त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा करतात। श्रावणातील शनिवारी शक्य असल्यास उपास करायचा। संध्याकाळी देवाला कुरडईची भाजी किंवा एक कोणती तुमच्याकडे उपलब्ध असेल ती पालेभाजी केली तरी चालेल। ज्वारीची भाकरी, मुगडाळाची खिचडी असा नैवेद्य दाखवायचा, किंवा मग धपाटी करतात। धपाटी करण्याची पद्धत म्हणजे ज्वारी, गहू, तांदूळ, हरभरा, उडीद यांची डाळ, बाजरी, धने, जिरे, ओवा हे सगळत्र भाजले जाते आणि ते पीठ दळून आणले जाते आणि या पीठामध्ये हिरवी मिरची, मीठ, मसाला घालून पीठ चांगलं मळून पोळपाटावर ते एक जीव करून ओल्या कपड्यावर थापले जाते। त्यावर कोथिंबीर सजवून गरम तव्यावर भाजले जाते। अशा पद्धतीने हे धपाटे बनवतात आणि तर नैवेद्यासाठी लागणाऱ्या ह्या धपाट्यासोबत खाण्यासाठी चवळीची उसळ किंवा वरण भात, तूप व दही बनवलं जातं। शनिवारी लहान मुलांना म्हणजेच मुंज झालेल्या मुलांना जेवायला बोलवावं। त्याला दक्षिणा म्हणून त्याच्या उपयोगाची एखादी वस्तू द्यावी। मारुतीच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी शनिवारची श्रावणातल्या शनिवारची कथा वाचावी आणि मारुतीला मनोभावी नमस्कार करावा। तुम्हाला जर श्रावणातल्या शनिवारची जर माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। थँक्यू।